आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये प्रथम मी आपला सर्वांचं स्वागत करतो. आत्ता जी ताजी घडामोड आहे, शिरोळा नगरपालिकेची निवडणूक लागली आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार उल्हास पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात आज बैठक आयोजित केली होती. प्रमुख कार्यकर्ते बैठकीला हजर होते, शिवसैनिक हजर होते, शिवसेनेचे इथले पदाधिकारी हजर होते. आणि या बैठकीत त्यांनी सांगितलं, शिरोळ नगरपालिकेची निवडणूक माझ्या दृष्टीनं संकट नाही तर ती चांगली संधी म्हणून आलेली आहे आणि ही निवडणूक आपण ताकदीनं लढणार आहे. आमदार उल्हास पाटील या बैठकीत संबोधत आहेत, काय म्हणाले नेमकं ते पाहू आपण. तो जो तुमचा व्यक्तिगत मतदार म्हणून विचार होता असं जरी असलं तरी तुमच्या पाठिंबातून येणारे अजून असंख्य आवाज आहेत कि जे मला ऐकावे लागतील आणि माझा अंतरात्मा साथ घालायला मला या निवडणुकीमध्ये उल्हास तुला जिंकायचं आहे. असं जिंकत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. दोन दिवसामध्ये तुम्ही सुकाणू समिती तयार करा. मला असं वाटतंय सुकाणू समिती सुद्धा करावीच लागेल. आता मला माझ्या अंतकरण आता सांगायला लागलंय की 8 वाजामध्ये किंवा मी जर स्वतः 8 दिवस दिले निश्चितपणानं उद्याची शिरोळची नगरपालिका ही भव्य असल्याशिवाय घडलाय. उद्यापासून माझे सगळे व्यस्त कार्यक्रम बाजूला ठेवून जेवढा जास्तीचा वेळ मिळेल तेवढा वेळ काढून प्रत्येक वार्डामध्ये लोकांना समक्ष भेटून थेट संपर्क करून लोकांना काय वाटतंय, उमेदवार कोण असावा, योग्य कोण असेल, विनोद कोण असेल, कुणाला संधी देऊन पुढे जावं लागेल, सगळ्याच गोष्टीचा लोकांच्या मधून काय सुटिकतोय तो बघावा. गरज वाटली यानंतर अजून मी म्हणतो 2, 3, 4 तुमच्या काय बैठका घ्याव्या लागतील त्या घेऊन मगच आपण एका विशिष्ट अशा निर्णयापर्यंत यावं. जमा झालेला प्रत्येक माणूस हा नगरपालिकेचा मतदार नाही. इथं जमा झालेला प्रत्येक माणूस हा आमदार उल्हास पाटलावर प्रेम करणारा, त्याच्यासाठी जीव देणारा आणि स्वतःला आमदार समजणारा असा माणूस बोला झाला, असा कार्यकर्ता बोला झाला आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी जो आपण निर्णय घेऊ तो एकट्या उल्हास पाटलाचा निर्णय नाही, तो सार्वत्रिक निर्णय आहे आणि जो निर्णय असेल तो पुढे न्यायला आम्ही समर्थ आहे. आम्हाला कुणाच्या कुठलीची गरज नाही. जे आमच्या पदरात असेल ते आम्ही सगळीजण मिळून स्वीकारू अशा पद्धतीचा निर्णय जर का नव्हता तुम्ही सगळ्यांनी केला तर ही येणारी निवडणूक संकट नाही संधी आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो, तुम्ही सर्वांनी आतापर्यंत जेवढं प्रेम केलंय आपण पाहिलं की आमदार उल्हास पाटील म्हणाले की माझ्या दृष्टीने संकट नाही, माझ्या दृष्टीने संधी आहे. त्यानंतर दुसरेही ते बोललेत की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही लोकांना आपल्याला सोबत घेऊन जावं लागेल, याशिवाय जर आपण ठरवलं आता 8 दिवस ते वेळ देणार आहेत म्हटले, शहरातल्या प्रत्येक भागात जाऊन फिरणार आहेत, ती माहिती घेणार आहेत, लोकांना जमवणार आहेत आणि लोकसंघ घेऊन ते पुढे जाणार आहेत, याशिवाय ते म्हणाले काही लोकांना आपल्याला बरोबर घेऊन जावं लागेल, याचाच अर्थ ते पक्षावर लढतात की नाही हे पाहावं लागेल. पण दुसरंही ते मत त्यांनी मत व्यक्त केले, मी पहिले 8 दिवस दिल्यानंतर मला भगवा या शिरोळच्या नगरपालिकेवर फडकवण्यास कोणताही अडचण वाटत नाही, कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत, लोक आपल्याबरोबर आहेत, जनता आपल्याबरोबर आहे आणि जे काय काम केलं मी 3.5 वर्षामध्ये ते जनतेसमोर आहे असंही म्हणालेत. नेमकं ते काय म्हणाले की नगरपालिकेवर भगवा फडकवणार असंही म्हणालेत, ते काय म्हणाले आपणच पाहू. या निवडणुकीला कसं सामोरं जाणार आहे, त्याला आपण भूमिका घ्याय करावी असं मला सुद्धा. आज आपण जर का सगळं उघड बोलायला लागलो तर आपल्याला प्रत्येक माणूस हा विधायक ठरेल आणि ज्याला मोठा माणूस छोट्या माणसाला विधायक धरतो त्यावेळेला त्याला काकेतनं लिहून तो कुठेही घेऊन जातो. आपण थबक्याचे आमदार आहे, आपण कुणाच्या ताकद बसण्यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वांना सन्मानाची वागणूक घेऊन आपला मान सन्मान जागृत ठेवून पुढे जावं असं मला स्वतःला वाटतंय. योग्य वेळी आपण योग्य निर्णय जाहीर करूया, तोपर्यंत तुम्ही स्वतः एवढे उतावळे होऊ नका. आज काही लोकांची टेंडन्सी झालाय आमदारांच्या बरोबर जो कोण आहे त्याला प्रत्येकाला सांगायचं आलंय तुझं काय झालंय बघ मी माझ्याकडे तिकीट तयार आहे प्रत्येकाला सांगायचं आलंय.
पाटलांच्या पाटलांच्या, गावड्यांच्या गावड्यांच्या, जाधवांच्या जाधवांच्या, जमादार जमादार, कुर्णे कुर्णे, फैलला फैल लावायला चालले. आता मला स्कॅनर झाले गावात, इथून नगरदेश किती होणार आहे आणि गावात नगरसेवक किती होणार आहे. एक एक दादा गेली, दादा नगरसेवक आहे वाढणं ठीक आहे, पण आपण सुद्धा किती ठेवावं त्याला मर्यादा आहे. आत्ताच आपण पाहिलं की आमदार उल्हास पाटील यांनी भगवा फडकू नगरपालिकेला असंही म्हणाले, पण दुसऱ्या बाजूला त्यांनी असंही सांगितले की समिती नेमून प्रत्येक प्रभागात जाऊन माहिती घेऊन लोकांना एकसंघ करून सगळ्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढायची आणि ती जिंकण्यासाठी लढायची आहे. कुणा कोण हरणार यापेक्षा शहराचा विकास करायचा आहे असं म्हणाले. आणि दुसऱ्या बाजूलाही ते म्हणाले की 2019 माझी चिंता कोणी करू नये, माझी चिंता करण्याचं कारणच नाही, मी प्लॅनिंग करून कधी काय करत नाही, जनता माझ्यासोबत असते, नियोजनाला मला लागत नाही, जनताच माझ्यासाठी नियोजन करते असंही ते. मला 2019 ची चिंता नाही, दिवस मावळलेला आहे, रात्रीची सुरुवात नम्रपणा सांगतो. बऱ्याच लोकांना वाटतंय उल्हास पाटील सुईच्या भूमिका खेळायला लागलाय, उल्हास पाटील 2019 ची तयारी करायला लागलाय. मला आतापर्यंत आयुष्यात कधीच तयारी करावी लागली नाही. मी माणूस की या नाट्यावरती जपलेला माणूस आहे, माझ्या किसवर पोटासाठी फार काय करावं लागणार नाही. बऱ्याच लोकांना वाटतंय उल्हास पाटील आमदार झाला साठी वर्षात आतापर्यंत एवढं मिळवायला पाहिजे होता, तेवढं मिळवायला पाहिजे का, मी मिळवले काय आणि मी घालवले काय. ते आता 5 वर्षाचा जेव्हा माझा हिशेब पूर्ण होईल त्यावेळेला मी लोकांना ताट मानेन सांगणार आहे. ज्या चौकामध्ये मी बोललो होतो त्या चौकामध्ये मी कसा वागलो हे माझ्या कृतीतनं दाखवलं. याच मतदारसंघातल्या लोकांना हाताचं आवाहन करत असताना शिरूरच्या शिवाय चौकामध्ये तारा राणीच्या तक्ताच्या समोर मी गावाला एक शब्द दिला होता की जिथं गाव असणार आहे तिथं आमदार असणार आहे, गावाला सोडून आमदार उल्हास पाटील जगू शकत नाही. वारणीच्या पाण्यासंदर्भात ते म्हणाले की वारणीच्या पाण्याचा प्रश्न ज्यावेळेला निर्माण झाला त्यावेळेला मला लोक म्हणत होते आमदार उल्हास पाटील साहेब तुम्ही यात भाग घेऊ नका, कारण वारणीच्या पाण्याचा प्रश्न इचलकरंजीच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि ते 2 लाख 2.5 लाख मतदाराचं शहर तुम्ही अंगावर घेताय, शिवाय वारणाकडची जनता तुमच्यासोबत राहील किंवा नाही 2019 प्रश्न असं समजावून सांगत होती. पण मला ज्या तालुक्यानं निवडून दिलं, ज्या माणसाने मला घडवलं, ज्या भागात माझी चळवळ सुरू केली, ज्या माणसाने मला लोकप्रियता मिळवून दिली त्यांच्यासाठी माझा तालुका वाचला पाहिजे म्हणून आणि इचलकरंजीला मी पाणी देण्याचा नकार दिला नाही, पण कृष्णेतनं देतो असं मी सांगितलं होतं, वारणीतला देण्याचा प्रश्नच येत नाही असं मी सांगितलं होतं आणि ती भूमिका मी ठाम घेतली. आणि या सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या तालुक्यातले लोक मला म्हणतात आमदार साहेब तुम्ही घेतलेली भूमिका योग्य होती. नंतर लोकांना कळतं की पहिली भूमिका जी घेतली ती आमदार उल्हास पाटलांनी ती नंतर योग्य असते असंही ते म्हणाले वारणीच्या पाण्याच्या प्रश्नावर. आणि या प्रश्नात आमदार उल्हास पाटील स्पष्टपणाने म्हणाले की इचलकरंजी शहराला जसं मी अंगार घ्यायचा प्रयत्न केला तसा राज्याचे 2 नंबरचे नेते महसूल मंत्री पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना या अंगावर घेतलं असंही थेट शब्दात म्हणाले. नेमकं काय म्हणाले पहा तुम्हीच. चौकात सांगितलं होतं आणि ज्या वेळेला वारणीच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला त्यावेळेला बऱ्याच लोकांनी मला वेळात कळलं होतं की तुम्ही असा निर्णय घ्यायला आहे चुकीचा आहे, 2019 तुमचं कसं होणार, आम्ही तुम्हाला असं बघायला लागलोय, आम्ही तुम्हाला तसं बघायला लागलोय, तुम्ही एवढं मोठं शहर अंगावर का घ्यायलाय, तुम्ही पालकमंत्र्याला अंगावर का घ्यायलाय, महाराष्ट्राच्या 2 नंबरच्या मंत्र्याला तुम्ही अंगावर का घ्यायला लागलाय. तालुका शिल्लक घेणार नसेल ह्यांना अंगावर घेतलं काय ह्यांना खिशात जाऊन शिकतो काय काय फरक पडणार नाही. त्यामुळं मी योग्य त्या लोकांना अंगावर घेतलंय आणि या तालुक्याची ताकद काय, तालुक्यानं कशाकरता मतदान केलंय ते मी दाखवून दिलंय आणि आज त्यावेळेला घेतलेल्या भूमिकेचं सगळेजण कौतुक करायला लागले. आमदारांनी घेतलेली भूमिका बरोबर आहे म्हणून वारणीचं पाणी इच्छेला जायचं थांबलं, म्हणून पंचगंगेचा प्रश्न ऐकून आला आणि म्हणून आज पंचगंगा पुरुषमुक्तीच्या दिशेनं वाटचाल करायला लागली. आमदार उल्हास पाटील यांनी वारणीच्या पाण्याच्या प्रश्नावर काय म्हणलं आता तुम्ही पाहिलंय. दुसऱ्या बाजूला ते म्हणले की घराण्याच्या वारसासंदर्भात बोलले की वारसा चालून जो होतो तो टिकत नाही आणि वारसा निर्माण होत नाही, वारसा रक्ताने किंवा नात्याने व्हावा लागत नाही तर माणसाने घडवावा लागतो. वारशाच्या संदर्भात, घराणशाहीच्या संदर्भात नेमकं काय म्हणाले आमदार उल्हास पाटील आपण पाहू. मला स्वतःला पैसा मिळवायचा नाही, मला स्वतःला माझा वारसदार सुद्धा तयार करायचा नाही, कारण वारसदार तयार करून होत नसतोय तो आमच्या तयारीनं करावा लागतोय.
माझ्या बापांना अचानक तुझं साखर घातलं होतं आमच्या घरात अंगरकीचा वारंटार तयार करूया घातलं तुम्ही तस आमच्या घरात आमच्या वडिलांनी आमदार भावा म्हणून साखर घातलं नव्हतं तसं जिल्हा सदस्य भावा म्हणून गावमध्ये सदस्य भावा म्हणून गावचं सरपंच भावा म्हणून साखर घातलं नव्हतं त्या त्या वेळेला त्याच्या परिस्थितीप्रमाणे त्याच्या अधिक लोकांच्या प्रेमातलं जे नेतृत्व तयार झालं ते लोकांनी स्वीकारलं माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे इथं जमा झालेला प्रत्येक माणूस हा नगरपालिकेचा मतदार नाही इथं जमा झालेला प्रत्येक माणूस हा आमदार उल्हास पाटलावर प्रेम करणारा त्याच्यासाठी जीव देणारा आणि स्वतःला आमदार समजणारा असा माणूस बळा झाला असा कार्यकर्ता बळा झालाय त्यामुळे तुम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी जो आपण निर्णय घेऊ तो एकट्या उल्हास पाटलाचा निर्णय नाही तो सार्वत्रिक निर्णय आहे आणि जो निर्णय असेल तो पुढे न्यायला आम्ही समर्थ आहे आम्हाला कुणाच्या कुठलीची गरज नाही जे आमच्या पदरात असेल ते आम्ही सगळीजण मिळून स्वीकारू अशा पद्धतीचा निर्धार जर काय नव्हतं तुम्ही सगळ्यांनी केला तर ही येणारी निवडणूक संकट नाही संधी आहे एवढंच या निमित्तानं सांगतो तुम्ही सर्वांनी आतापर्यंत एवढं प्रेम केलंय आता त्या नंतरच्या काळात सुद्धा प्रेम करावं या निवडणुकीला कसं सांगलं जाणार आहे त्याला आपण भूमिका घ्यायला करावी असं मला आज आपण जर का सगळं उघड बोलायला लागलो तर आपल्याला प्रत्येक माणूस हा विरहित धरेल आणि ज्याला मोठा माणूस छोट्या माणसाला विरहित धरतो त्यावेळेला त्याला काकेतनं घेऊन तो कुठेही घेऊन जातो आपण थबक्याचे आमदार आहे आपण कुणाच्या ताकद बसण्यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वांना सन्मानाची वागणूक देऊन आपला मान सन्मान शाबूत ठेवून पुढे जावं असं मला स्वतःला वाटतंय आत्ताच आपण पाहिलं की आमदार उल्हास पाटील यांनी कुणाचं नाव न घेता खरमरीत टीका केली आहे वारसा कसा घडतो या संदर्भात बोललेला आहे आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ नगरपालिका निर्माण करण्यासाठी मोठी ताकद खर्च केली होती एका दिवसात 7 ते 8 लोकांच्या सह्या घेतल्या होत्या इथले बहुजन विकास आघाडीचे जे नेते दिलीप बाबूराव माने पाटील यांनी शिरोळची नगरपालिका व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले होते काँग्रेस राष्ट्रवादी सरकार सत्तेत असताना पण आमदार उल्हास पाटील ज्यावेळेला आमदार झाले आणि त्यांनी पाठपुरावा सुरू केला शिरोळची ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आपली बॉडी विसर्जन करण्यासाठी अनुमती दिली आणि विशेषतः शिरोळ तालुका पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या सदस्य होत्या योगिता कांबळे यांनी आपल्याला अपात्र करण्यास हरकत नाही अशी ज्यावेळेला भूमिका घेतली त्यावेळी ती नगरपालिका झाली पण याचा पाठपुरावा आमदार उल्हास पाटील यांनी ताकदीने केला होता आणि आज विशेषतः निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळेला सामोरे जातात त्यावेळेला त्यांनी ताकदीनं पुढे जाण्याचा निर्णय घेतला हे स्पष्ट होत आहे त्यांनी आता स्पष्ट केलं की विधिमंडळ अधिवेशन नागपूरला चालू होणार आहे 4 तारखेला आपल्याला अधिवेशनाला जायचं आहे 3 तारखेपर्यंत मी इथे असणार आहे उद्यापासूनचा जो वेळ आहे त्यांना तो साधारण आपले 15 दिवस ते शिरोळ थापटून काढणारे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवणार आहेत आणि विशेषतः त्यांच्या रडारवर आता शिरोळ नगरपालिका आली आहे आणि शिरोळ नगरपालिकेच्या राजकारणात ते मुरुब्बी मानले जाणार आहेत कारण त्यांनी ठरवलं आहे की आपल्याला गृहित धरून जाणारे काही नेते शिरोळमधले आपण आपल्या बरोबर येऊ असं जे मानणारे लोक आहेत त्यांना त्यांनी दणका लावायचं ठरवलं आहे हे विशेषतः यामध्ये सांगायला काही हरकत नाही आमदार पाटील यांनी जी आत्ता भूमिका मांडली त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं की आमदार उल्हास पाटलांना गृहित धरून जाणारा काही वर्ग आहे त्या लोकांनाही कळायला हवं की आमदार उल्हास पाटील यांना गृहित धरता येणार नाही जनतेनं गृहित धरलेला आहे जनतेला सुद्धा कोणाला गृहित धरता येणार नाही जनतेचा सेवक आहे मी 3.5 वर्षात बदललो नाही माझ्या संपत्तीची चर्चा करण्याचं कारणच काय येत नाही कारण मी काय मिळवलं आणि मी काय गमवलं ह्याचा 5 वर्षांनी हिशोब मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात ऐतिहासिक शिरोळच्या चौकात देणारच आहे जनतेला त्यावेळी मी जनतेला सांगितलं होतं की सगळे माझ्या विरोधात गेले सगळे माझ्या बाजूला आले तरी गाव सांगेल तीच भूमिका मी उठवणार आहे आणि गावासाठीच काम करता राहणार आहे तालुक्यासाठी काम करता राहणार आहे माझ्या विभागासाठी काम करता राहणार आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले दुसरी त्यांनी माहिती सांगितली की राज्याचे शिवसेनेचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे देशाचे जे नेते आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची जी भूमिका आहे त्यांनीही सांगितली की उद्धव ठाकरे साहेबांनाच आता साहेब जिथं जिथं जातील तिथं तिथं ते सांगत असतात की आमदार उल्हास पाटील निर्णय घेतले तर 50,000 लोक उपोषणाला बसायला तयार होतात असा आमदार जनतेतला आमदार तळागाळातला आमदार आपल्या पक्षासोबत आहे असं ते सांगतात मला अभिमान वाटतो की माझ्या पक्षप्रमुखांना माझं काम आवडलं असंही त्यांनी सांगितले यावरून 2 चित्र स्पष्ट होतात आजच्या त्यांच्या या बैठकीवरून ही जी खासगी बैठक होती पक्षप्रमुखांनी जी बैठक बोलवली होती पक्षाच्या नेत्यांना जे बैठकीला बोलवलं होतं नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दात मतं मांडलीत एका बाजूला उद्धव ठाकरे साहेबांचं कौतुक केलं आणि आपल्याला अभिमान वाटतो की पक्षाच्या
प्रमुखाने आपलं नाव त्यांच्या मुखातून बाहेर काढलं आणि ठिकठिकाणी महाराष्ट्रात जातात, दौऱ्यावर जातात, त्यावर ते सांगत असतात की आमदार उल्हास पाटील यांचं कार्य चांगलं आहे, मला अभिमान वाटतो असं एका बाजूला ते सांगतात. याचाच अर्थ शिवसेनेवरचं जे प्रेम आहे ते अधिक त्यांचं वाढलेलं आहे, भगव्यावरचं प्रेम वाढलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला भगवा फडकवण्याची ताकद त्यांनी निर्माण करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला महाआघाडी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा निर्णय त्यांचा दिसतोय. तिसरी त्यांनी खंती व्यक्त केल्या, जयसिंहपूरमध्ये महाआघाडी एकत्र केली, तारारणे आघाडी म्हणून निर्माण झाली, सगळ्या लोकांना आपण सोबत घेतलं, तिथं मी कष्ट केले, पायी पदयात्रा काढल्या, लोकांचा संपर्क वाढवला आणि निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष आपल्याला यश आलं आणि नगराध्यक्षांनी एक पक्ष जॉईन केला, ही खंती त्यांनी व्यक्त केली. पण तिथं आपण न थांबता आज जयसिंहपूरच्या एकूण नगरसेवक तारारणी आघाडीची जे आहेत त्यामध्ये 4 नगरसेवक शिवसेनेसोबत असल्याचाही स्पष्ट उल्लेख केला आहे. विशेषतः शिवसेनेचे तिथं एक नगरसेवक मानले जायचे, पण आमदार उल्हास पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आपल्यासोबत जयसिंहपूरमध्ये 4 नगरसेवक आहेत शिवसेनेसोबत येणारे, शिवसेनेत मानणारे काही लोकांनी पक्षात प्रवेशही केल्याचं सांगितलं. पण जयसिंहपूरचा जो अनुभव आला तो कटू अनुभवही त्यांनी विशेष केला आहे. विशेषतः महाआघाडी झाली आणि निवडणुका झाल्या की लोक आपापल्या पक्षात जातात, हा कटू अनुभव जे आमदार उल्हास पाटील यांना जयसिंहपूर नगरपालिकेनंतरचा जो आला आहे तोही त्यांनी विशेष केला. याचाच अर्थ ते ह्या निवडणुकीला सामोरे जाताना सगळ्या सत्यतेची पडताळणी करून पाहतात असं मानलं मानायला काही हरकत नाही. विशेषतः आज जर इथं आघाडी झाली, सर्व पक्ष एकत्र आले आणि भारतीय जनता पार्टी किंवा अन्य पक्षाच्या विरोधात एकत्र आले आणि त्यानंतर जर एखाद्या पक्षाचा प्रमुख म्हणून नगराध्यक्षपदाचा निवडून आलेला प्रमुख असेल तो अचानक एखाद्या पक्षाला जॉईन करा, तसं जयसिंहपूरला भारतीय जनता पार्टीत डॉक्टर नीता माने जॉईन झाल्या, ही खंत त्यांनी व्यक्त केली. तसं शिरोळा होऊ नये याची खबरदारी बहुतेक घेतात असं मानार हरकत नाही. आत्ता त्यांनी जी आपली भूमिका मांडली त्यातून स्पष्ट होत आहे की ते चाचपून पावलं टाकतात. जयसिंहपूरला 4 नगरसेवक जॉईन झाले हे अभिमानानं त्यांनी सांगितलं, जसं सांगितलं तसं इथं प्रत्येक वार्डात जाऊन आपल्याला जे गृहित धरणारे लोक आहेत त्यांनाही फटका देण्याचा त्यांनी ठरवलं असं दिसतं आणि उद्यापासून त्यांचा दौरा सुरू होत आहे. पाहावं लागेल आमदार उल्हास पाटील फॉर्म भरण्याच्या दिवशी आणि माघारीच्या दिवशी नेमकं राजकारण कोणतं खेळतात हे पाहावं लागणार आहे. कारण आमदार उल्हास पाटील हे साखर कारखानदारांच्या विरोधात लढलेले नेते आहेत, भांडवलदारांच्या विरोधात लढलेले नेते आहेत आणि पाठीमागं 4 पावलं येणं आणि पुढं 4 पावलं जाणं हे त्यांनी पाहिलं आहे चळवळीच्या माध्यमातून. त्यामुळं ऐन वेळेला कोणताही निर्णय घेऊ शकतात आणि त्यांनी आजच्या बैठकीतून कार्यकर्त्यांच्या मार्फत एक सगळ्याच नेत्यांना शिवळातल्या संदेश दिला असं म्हणायला काही हरकत नाही की आमदार उल्हास पाटील यांना कुणी जर गृहित धरलं असेल तर ते चूक आहे आणि शिवसेना इथं ताकदीने लढणार आहे. शिवसेनेच्या पाठीमागे इथली ताकद आहे ती, ही ताकद गरीब कष्टकरी श्रमिक शेतकरी आणि नागरिकांची ताकद आहे, शिरोळची जनता आपल्या सोबत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि जे संबंधित नेते आहेत आपल्याला गरीब धरून चालणार आहे त्यांनाही जाता जाता त्यांनी एक खोपरगळी मारत इशारा दिला असं म्हणायला काही हरकत नाही. पण आमदार उल्हास पाटील नगरपालिकेच्या दृष्टीनं निवडणुकीच्या दृष्टीनं आजपासून रणशिंगण फुंकून त्या मैदानात उतरलेत असं म्हणायला काही हरकत नाही. महानकार्य न्यूजसाठी ही बातमी जी कव्हर केली संदीप इंगळेनी ते तिथंच होते, त्यांनी मतही जाणून घेतली सगळ्या आमच्या प्रतिनिधींच्याकडून की त्या त्या ठिकाणी जे शिवसैनिक आले ते शिवसैनिकांच्यामध्ये उत्साह संचारला आहे. आमदार उल्हास पाटील प्रेमी संख्या इथं जास्त होती आणि त्यांनी प्रत्येक प्रभागात जे इच्छुक आहेत त्यांची नावं काढायला सुरुवात केली असंही आमचे प्रतिनिधी संदीप इंगळेशी बोलताना त्यांनी सांगितले. खूप मोठी बातमी आजच्या दृष्टिकोनातून होती जैसे शिरोळ नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, कारण याला जयसिंहपूरचाही संदर्भ जोडून आज आला आणि इथल्या स्थानिक नेते जे अनिल कुमार यादव असतील, दिलीप राव पाटील असतील किंवा अमरसिंह पाटील असतील ह्या सगळ्या नेत्यांना किंवा खासदार राजू शेट्टी असतील ह्या सगळ्यांना कमी जास्त प्रमाणात ही खोपरकळी आमदार उल्हास पाटलांची बैठकीची लागणार आहे. पण पाहावं लागेल आमदार उल्हास पाटील ऐन वेळेला कोणता निर्णय घेतात, भगवा फडकवणार असं त्यांनी म्हटले, ह्याचा अर्थ धनुष्यवाणाच्या चिन्हावर सगळे लोक उभा करतात आणि आपली ताकद आजमावतात का ते पाहावं लागेल, किंवा सगळ्यांना सोबत घेऊन जाणार याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी विरुद्ध जे सगळे येतील त्यांना सोबत घेऊन जाणार की भाजपाला सोबत घेऊन जाणार हे पाहावं लागेल. वरची गणितं काय असतात आणि खालची गणितं काय असतील यावरचा निर्णय अपेक्षित आहे. पण अधिवेशनानंतरही ते शिरोळमध्ये फिरणार आहेत आणि आता उद्यापासून म्हणजे अगदी रविवारपासून ते पाहायला सुरुवात करणार आहेत आणि जे शिरोळमधल्या मतदारांची मतं जाणून घेऊन ते निर्णय घेणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुढच्या बातमीला आपण बोलूया.